विद्यार्थी मित्रांनो वर्ग बारावीचा जे परीक्षा रद्द झालेल्या आहेत किंवा त्यांचा जो निकाल या वर्षात आपल्याला अपेक्षित आहे तर तो कोणत्या पद्धतीनं लागणार आहे याच्याबद्दल सर्वच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांमध्ये पालकांमध्ये उत्सुकता आहे तर महाराष्ट्र एच एस सी एक्झाम बारावीच्या परीक्षेच्या मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार असं माननीय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलेलं आहे आणि याबाबत एक शासन निर्णय देखील आलेला आहे एक पीडीएफ फॉर्मॅटमध्ये एक शासन निर्णय आलेला आहे जो की आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत की त्यामध्ये नेमकं हे मूल्यमापनच्या बद्दल त्यांनी काय सांगितलेलं आहे तर सुरुवात आपण करूया की एक बातमी आहे ची सुरुवातीला पी माझाची ती बातमी लक्षात घेऊ त्यानंतर आपण जी आर वरती चर्चा करू तर बारावी परीक्षेच्या मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर केलं जाईल अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिली आहे महाराष्ट्र सरकारने बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे यासंबंधीचा शासन निर्णय शुक्रवार म्हणजे अकरा जूनला जारी करण्यात आला त्यानंतर सुधारित मूल्यमापनाचे धोरण आणि निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आली करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला केंद्र सरकारने सी बी एस ई आणि आय सी एसई च्या परीक्षा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यमंडळाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या जागतिक महामारीच्या काळात विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षितता आणि मानसिकता स्वास्थ्य मानसिक स्वास्थ्य याचाच यांनाच प्राधान्य देण्याची आपली भूमिका आहे असं वर्षाताई गायकवाड यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्रातील बारावी बोर्डची परीक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी झाला असून मूल्यमापनाचे धोरण लवकरच जाहीर होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे की बारावीच्या परीक्षेचं महत्व लक्षात घेता मूल्यमापनाचे एक समान सूत्र निश्चित करावं अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आलेली आहे सर्व संबंधित घटकाशी केलेल्या चर्चांती सध्याचे वातावरण परीक्षेसाठी पोषक नसल्याचे नसल्याने परीक्षा रद्द करून पर्यायी मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषित करावा असं महाराष्ट्र सरकारने केंद्राला यापूर्वी सुचवलं होतं असंही वर्षाताई गायकवाड यांनी सांगितलं आता हे झालं त्यांचं त्यांनी ओपिनियन काय दिलं ते आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी वर्ष दोन हजार एकवीसची उच्च माध्यमिक प्रमाण परीक्षा रद्द करण्याबाबत आता ही परीक्षा तर रद्द झाली परंतु मूल्यमापन कशा पद्धतीनं करायचं आहे तर याच्या संदर्भात महत्वाचा मुद्दा आहे तर आपण आता सुरुवातीपासून लक्षात घेऊया की महाराष्ट्र राज्य यांचं जो संदर्भपत्र आहे ते संदर्भपत्र आहे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रभाग मदत व पुनर्वसन यांचं जे पत्र आहे तर त्या पत्राच्या अनुसरून आता यांनी प्रस्तावना दिलेली आहे इथं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा आयोजित करण्यात येते सन दोन हजार वीस एकवीस शैक्षणिक वर्षासाठी सदर परीक्षा माहे। माहे जून दोन हजार एकवीस मध्ये आयोजित करण्याचे प्रस्तावित होते तथापि कोविड नाईन्टीनच्या प्रादुर्भावामुळे व तद अनुषंगाने झालेल्या टाळेबंदीमुळे दोन हजार वीस एकवीसच्या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता हे सर्व आपण लक्षात घेतलेलं आहे आता नेमका निर्णय काय झाला तो आपण लक्षात घेऊया की बाकीच्या सर्व गोष्टी त्याच्यात सांगितलेल्या आहे आता महत्वाचा मुद्दा आहे की निर्णय काय झालेला आहे तर आणि त्यामध्ये आता आपलं मूल्यमापन कशा पद्धतीने कारण आपला मुख्य मुद्दा जो आहे आजचा तो मूल्यमापनाच्या बाबतीतला आहे की मूल्यमापन कशा पद्धतीनं होणार आणि कोणते मार्क धरायचे काय सन तर निर्णय असा आहे बा त्यांचा की सन दोन हजार वीस एकवीस या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे बारावीच्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षतेचा विचार करता ती परीक्षा घेण्याचं रद्द करण्यात येत आहे इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर अंतर्भूत मूल्यांकनाच्या आधारे उत्तीर्ण करण्यात यावं म्हणजे त्यात असं म्हटलेलं आहे की अंतर्गत मूल्यांकन करायचे अंतर्गत गुण जे आपले शालेय जसं दहाव्या वर्गाचे करण्यात आलेले तशा पद्धतीनं परंतु यामध्ये आणखी इयत्ता बारावीची परीक्षा रद्द केल्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीबाबत तसेच गुणपत्रक प्रमाणपत्र देण्याबाबत स्वतंत्रपणे निर्देश निर्गमित करण्यात येतील तर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे सर्वांसाठी कारण बरेच ठिकाणी मुख्याध्यापकांकडून किंवा इतर घटकांकडून असं सांगण्यात येतंय की निकाल वगैरे तयार करा परंतु निकाल कसा तयार करायचं याच्या सूचनाच अजून आपल्याला प्राप्त नाही आहेत बोर्डाकडून किंवा शासनाकडून याची जी कार्यपद्धती मूल्यमापनाची यामध्ये अकरावीचे मार्क किती धरायचे किंवा इतर प्रॅक्टिकल्स वगैरे काही त्याचं मार्क धरायचे का तर ह्या सगळ्या गोष्टी निश्चित अजून झालेल्या नाहीत याच्याबद्दल समिती त्यांची आहे आणि ते त्याचं निर्णय एकदा झाला त्या समितीचा ते लगेच आपल्याला त्या संदर्भात काय करतील कळवतील आणि म्हणून सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याचा संकेतांक वगैरे तिथं आहे डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावे तर आता पुन्हा मुद्दा तोच आहे आपला की हे अंतर्गत मूल्यमापन याची कार्यपद्धती काय असणार म्हणजे गुणपत्र प्रमाणपत्र देण्याबद्दल काय सूचना असणार तर ह्या सूचना अजून आलेल्या नाही त्यामुळं कुठल्याही पद्धतीने आपण जर असे निकाल तयार करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या चुका त्याच्यात होऊ शकतात आणि मग पुन्हा आपल्याला तीच प्रक्रिया करावी लागू शकते आणि म्हणून असं होऊ नये यासाठी प्रत्येकानं खबरदारी घ्यावी की या गोष्टीवर लक्ष द्यावं की जेणेकरून योग्य त्या सूचना येतील योग्य ते मार्गदर्शन येईल दिशानिर्देश येतील शासनाकडून पी डी एफ येतील आणि त्या फॉ त्यानुसार मग आपल्याला निकाल ते तयार करायचे आहे आपल्या पद्धतीनं किंवा आपल्या मनानं कुठलेही निर् निकाल आपल्याला तयार करायचे नाही आहेत तर ही असं एक महत्त्वाचा विषय होता याचं जे पत्र आहे प्रति ह्या वेगवेगळ्या विभागाला देण्यात आलेले आहे माननीय मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव आहे किंवा शालेय मंत्री आहेत वगैरे सर्व राज्यमंत्री मंत्री वगैरे सगळ्यांना ते देण्यात आलेले आहे तर असा हा एक विषय होता याच्यावरती आपण चर्चा केली आता या ठिकाणी थांबतो पुन्हा जेव्हा या संदर्भात ते दिशानिर्देश येतील तेव्हा निश्चितच आपण पुन्हा त्याच्यावर चर्चा करू या ठिकाणी थांबतो धन्यवाद